अध्यक्ष ओमकार मिश्रा राम टेके माझं आता रिसेंटली BMS कंप्लीट झालेलं आहे December 31st ला. आणि मला ऑनलाईन माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं होतं केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेद बद्दल, तर मला ऍक्च्युअलमध्ये MD करायची होती आणि मला कॉलेज पण मिळालं होतं, पण रोगनिदान मिळालं होतं. मला डिप्लोमा पाहिजे होतं कॉस्मेटॉलॉजीमध्ये अहमदनगरला, त्या कॉलेजला काही मिळालं नाही. आणि माझे हसबंड म्हणत होते की प्रॅक्टिस महत्वाची आहे, थेरॉटिकल नॉलेज खूप घेतलं आधी प्रॅक्टिस करायला पाहिजे, MD तर नंतर पण करता येते. म्हणून मग मी मला भीती वाटायची प्रॅक्टिकलची नेहमी. थेरीमध्ये मी चांगले स्कोअर करत होती, फर्स्ट होती कॉलेजमधून युनिव्हर्सिटीमधून पण, पण मला प्रॅक्टिकल काहीच येत नव्हतं. म्हणून मी सरांकडे आली, सरांकडे आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल, सरांनी सिद्धांत सांगितले वेगवेगळे, ते सिद्धांत चिकित्सेमध्ये आणि चिकित्सा करताना डायग्नोसिस कसं करायचं, तर जे पेशंट सांगतात हेतू त्याच्यापासून निदान करायचं, ते दोष पाहायचे कोणते आहे, दोष दुसरे समोरच्याला पाहायचे, कोणता धातू विकृत झालाय ते पाहायचा, ते माहिती पडलं सरांकडून. आणि स्पेसिफिक एकच ड्रग यूज करायचा आणि परफेक्ट यूज करायचा ते माहिती पडलं. आता इथून गेल्यानंतर मी आधी प्रॅक्टिसच करेल आणि वाटलं तर मग MD करेल. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता 8 दिवसांचा. इथे सगळं स्टाफ वगैरे टीचिंग वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि छान वाटलं 8 दिवसांमध्ये. आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण खूप महत्व होणार आहे त्याचं. थँक्यू.